नमस्कार, आज आपण कच्च्या साबुदाण्यापासून आणि कच्च्या बटाट्यापासून मस्त असे उपवासाचे अजिबात तेलकट न होणारी भजी बनवणार आहेत। तर चला मग वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। ही भजी बनवण्यासाठी आपल्याला अजिबात साबुदाणा भिजवायची सुद्धा गरज पडत नाही। इथे मी एक वाटी कच्चा साबुदाणा घेतलेला आहे। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला आता या साबुदाण्याला मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। साबुदाण्याचा आपल्याला कलर चेंज करायचा नाहीये, फक्त आपल्याला साबुदाण्याला मस्त असं फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे बघा, 2 ते 3 मिनिटं इथे मी साबुदाण्याला मस्त असा खमंग भाजून घेतलेला आहे। आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि या साबुदाण्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। इथे मी एक मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा घेतलेला आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला आता या बटाट्यावरची साल काढून घ्यायची आहे। बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। तर आपल्याला आता ह्या बटाट्याला मस्त असा कापून घ्यायचा आहे। बटाटा हा पाण्यामध्ये कापूनच टाकायचा आहे, जेणेकरून बटाटा काळा पडणार नाही। हे बघा, अशा पद्धतीने मी बटाट्याला पाण्यामध्ये कापून घेतलेला आहे। आपल्याला आता ह्या बटाट्याला 1-2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून साईडला ठेवायचं आहे। इथे आता आपला साबुदाणा सुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे। तर इथे मी मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला आता साबुदाणा टाकायचा आहे। आपल्याला आता या साबुदाण्याची मस्त अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी याची रवाड पावडर करून घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला आता कापून घेतलेला बटाटा टाकायचा आहे। 4 ते 5 आपल्याला आता यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे। हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। नंतर आपल्याला आता यामध्ये 2 चमचे दही टाकायचं आहे। दही आपल्याला यामध्ये ताजंच टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही यामध्ये मूठभर कोथिंबीर सुद्धा टाकू शकता। सुरुवातीला आपल्याला हे पाणी न टाकता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी हे सुरुवातीला वाटून घेतलेलं आहे। आपल्याला आता यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी टाकायचं आहे। यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे, कारण बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच हे मिश्रण वाटलं जाईल। आपणने जर पाण्याचा वापर या मिश्रणामध्ये जास्त केला तर आपले भजे तेलकट होऊ शकतात, म्हणून आपल्याला पाण्याचा वापर कमीच करायचा आहे। तर आपल्याला आता हे मिक्सरला मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आता आपलं हे मिश्रण मस्त असं बारीक वाटून झालेलं आहे। तर आपल्याला आता हे मिश्रण बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये आता 1 चमचा जिरं टाकायचं आहे। 3 चमचे भाजून घेतलेलं शेंगदाण्यांचं कूट टाकायचं आहे। हे मिश्रण आपल्याला आता मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे। ह्या मिश्रणाची थिकनेस आणि कन्सिस्टन्सी बघा, अगदी आपल्याला अशाच पद्धतीची हवी आहे। इथे आता आपलं हे मिश्रण मस्त असं एकजीव झालेलं आहे। तर आपल्याला आता लगेचच भजे तळायला घ्यायचे आहे। कढईमध्ये मी अगोदरच तेल गरम करून घेतलेलं आहे। हे बघा, इथे आता तेल मस्त असं गरम झालेलं आहे। आता तेलामध्ये जितके भजे बसतील तितके भजे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो ते मीडियम ठेवायची आहे।
आपल्याला आता या भजांना मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत सर्व साईडने तळून घ्यायचं आहे. भजी तळत असताना आपल्याला गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे, नाहीतर हे भजे कच्चे राहू शकतात आणि तेलकट सुद्धा होऊ शकतात. भजी मस्त अशी सर्व साईडने तळून झालेली आहे. कलर बघा किती मस्त असा सुरेख आलेला आहे. आपल्याला आता तेल निथरवून ही भजी मस्त अशी ताटामध्ये काढून घ्यायची आहे. बघा किती मस्त अशी कुरकुरीत सुद्धा झालेली आहे. तुम्हाला अजून एकदा मी भजी तेलामध्ये सोडून दाखवते. हे बघा जराही साबुदाना न भिजवता कच्च्या बटाट्यापासून मस्त असे आपले कुरकुरीत भजे तयार झालेले आहे. अजिबात तेलकट वगैरे झालेले नाही आहे. हे बघा, तर तुम्ही हे भजे दह्यासोबत किंवा एखाद्या उपवासाच्या चटणीसोबत खाऊ शकतात. खायला मस्त असे अप्रतिम लागतात. एखादी वेळेस जर तुम्ही साबुदाना भिजवायला विसरलात तर तुम्ही अशा पद्धतीने भजे उपवासाला बनवू शकतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.